एक्सप्रेस सहेली फॅशन ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। चल तर आज आपण ब्लाऊजचे माप कसे घ्यायचे ते शिकणार आहोत। म्हणजेच मापाचं ब्लाऊज असतं ना आपल्याजवळ, त्यानुसार ब्लाऊज घेऊन कटिंग कशी करायची, त्यामध्ये किती उंची म्हणजे उंचीमध्ये किती इंच वाढवायचं, फ्रंटमध्ये किती वाढवायचं, बाहीमध्ये किती। तर फ्रेंड्स, शोल्डरच्या मधोमध हा टेप आहे असं ठेवून टेप थोडा टाईट धरायचा आणि आपण खालचा जो असतो ना ब्लाऊजचा तो पण टाईट धरायचा। हे बघा, इथे टक्स असतो, टक्स पॉईंटवरती अशी फुल माप घेणे। तर याची उंची आहे 13 इंच ब्लाऊजची। हे तसंच शिवायचं, तर यामध्ये 1 इंच वाढवणे म्हणजे 13 इंच आहे तर प्लस 1 = 14 इंच। आपल्याला ब्लाऊजची उंची 14 इंच घ्यायची आहे फ्रेंड। त्यानं आपल्याला फ्रंटचं माप घ्यायचं असतं, तर फ्रंटचं माप घेताना ब्लाऊज आणि ज्या बाजूने घोके किंवा काजे असतात त्या बाजूच्या गळ्याच्या समोरच्या टोकाला असा टेप ठेवणे आणि फ्रंट आपला जो असतो ना पूर्ण म्हणजे खालच्या कोपऱ्यापर्यंत सरळ माप घेणे। म्हणजे बघा, याचा फ्रंट 9 आहे म्हणजे आपण फिटिंग पण फिटिंग तशी 7.5 आहे। हे बघा, फिटिंग 7.5 आहे। फिटिंग किती आहे ती लिहिताना 7.5 लिहायची आणि त्यामध्ये 1.5 इंच वाढवलं म्हणजे याचा फ्रंट झाला 9। तुम्हाला जर तसं कळलं नाही तरी पूर्ण आपण असं पण माप घेऊ शकतो, जी फिटिंगचं आहे ना आतला जे ठेवलेला त्यानुसार माप घेऊ। हे बघा, 9 इंच आला आहे इथे। तर आपल्याला पूर्ण माप इंचाचा फ्रंट घ्यायचा आहे ब्लाऊज। त्यानंतर आपल्याला गळाची रुंदी असते ना ते माप घ्यायचं आहे। तर गळा रुंदीचं माप आपण कंपल्सरी 2.5 इंचच घेतो। छोटं मोठं असलं तर एखाद्याचं खूपच जर जाडवाई असली तर 3 इंच घेतो आपण। फ्रेंड, नाही आपल्याला समजलं गळा रुंदी किती तर 2.5 तर लक्षातच ठेवायची, नाही लक्षात राहील तर इथून बघा, हे ज्या पहिला पॉईंट आहे ना तिथे असा टेप ठेवला आहे त्याचं टोप टेपाचं। आणि हे बघा, हे सरळ असं माप घ्यायचं आहे आपल्याला। इथं बघा 2.5 आला आपला। हे बघा, ही गळा रुंदी आपली 2.5 इंच आहे, बघू शकता तुम्ही। थोडी झूम करून दाखवते मी तुम्हाला गळा रुंदी। त्यानंतर आपल्याला आता शोल्डरचं माप घ्यायचं आहे। तर हे बघा, याला शोल्डर म्हणतात खांद्याच्या भागाला। तर असा टेप ठेवायचा आणि हे शोल्डरचं माप घ्यायचं आहे आपल्याला बाही इथं बाहीपर्यंत। तर हे शोल्डर आहे 2 इंच, आपल्याला 1 इंच वाढवायचा आहे याच्यामध्ये। तर हे 3 इंच घेऊ आपण, म्हणजे इकडं शिलाई जातं बाहीच्या काही आणि गळ्याच्या शिलाईमध्ये जातं। बाईच्या शिस्त म्हणजे घ्यायचं आतमध्ये 1 इंच, एक दाब शिलाई घ्यायची कधी पण, म्हणजे ब्लाऊज फाटत नाही, शोल्डरला उसवत पण नाही। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे समोरचा गळा उंची। हे बघा, समोरचा गळा उंची, हे बघा, इथून पूर्ण हे माप आपण असं सरळ घेतलं आहे। तर आहे 5 इंच समोरचा गळा, सहसा 5 इंचच असतो समोरचा गळा उंची। नंतर आपल्याला घ्यायचं आहे बगल सेपचं भाग। बगल सेपचं माप घेताना असं इकडून टेप ठेवायचा आणि सरळ माप घ्यायचं। हे बघा, हा झाला 5.5 इंच। हे बघा, तुम्हाला तसं नाही समजलं तर मी असं करून दाखवते। हे बघा, आहे ना 5.5 इंच। तर बगल सेप 5.5 किंवा 6.25 घ्यायचा, त्याच्यावरती माप घ्यायचं नाही बगल सेपचं। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मागचा गळा। मागच्या गळ्याची उंची आपण म्हणजे कस्टमरच्या आवडीनुसार पण घेऊ शकतो आणि आपल्याला जर म्हणजे त्यांनी सांगितलं नसेल किती घ्यायचं तर आपण ब्लाऊजच्या मापाने घ्यायचं। हे बघा असा, आता याची गळा उंची किती आहे 9 आहे बघा, हे असं दिसतंय बरोबर। हे बघा, 9 इंच आहे याची गळा उंची। हा डिझाईनचा आहे ब्लाऊज, तर आपल्याला थोडं वेगळं शिवायचं किंवा आपण ही पट्टी पण मोजू शकतो। तर हा भाग किती आहे तो भाग मोजून घ्यायचा आणि जेव्हा आपण ब्लाऊज कापतो तेव्हा हा 4 इंच आणि आपल्या खालचा 1/2 इंच अशी 4.5 इंच सोडून वरती आपण गळा जो तो आखून घ्यायचा। आता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कटोरीचं माप। कटोरीचं माप आणि साईडचा भाग असतात त्याला आपण साईड कटोरी पण घेऊ म्हणू शकतो। तर साईड कटोरीचं भागचं माप घेताना आपण असं उलटं ब्लाऊज ठेवायचं आणि हे ब्लाऊज ठेवल्यानंतर हे तर आपण गळा मोजूनच घेतला आहे, या बगल सेपच्या कोपऱ्यामध्ये किती माप येतं ते बघायचं। बघा कुठं घेते मी ते लक्ष करा, इकडून काय करायचं आपल्याला नाही लक्षात आलं तर इथून 2.5 इंच सोडून द्यायचं
गळ्याच्या भागा आणि इकडनं बघा किती आलं होतं बगल सेपच्या घ्यायचंय आपल्याला. मग कटोरीच्या बाजूचा जो साईड भाग असतो ना त्याची उंची बघायची. हे बघा इथून क्रॉस पट्टी लावली आहे ब्लाऊजला, तर इथून तर इथपर्यंत माप घ्यायचं आहे आपल्याला. हे किती आहे? 5 इंच आहे बघा. त्यामध्ये आधा इंच वाढवणार आहोत म्हणजे काही ब्लाऊजच्या शिलाईत जातं काही म्हणजे बाहीच्या आणि काही क्रॉसपट्टीच्या शिलाईत, म्हणून आपण इथं 5.5 इंच घेणार आहोत. आता आहे साईड कटोरीची रुंदी, म्हणजे हे रुंदीचं माप घ्यायचं, हे झालं उंचीचं, हे घ्यायचं आपल्याला रुंदीचं. तर हे माप बघा आता इथून इथपर्यंत बघा हे 4 इंच आला आहे आपलं. ह्याला का 4 इंच कटोरीच्या कोपऱ्यापर्यंत. आता तर आता आपण कटोरीचं माप बघणार आहोत. कटोरीचं माप रुंदी बघताना ब्लाऊजचं तिसरं हूक किंवा तिसरा काजापासून माप घेऊन हे बघा या टोकापासून तर या टोकापर्यंत हे झालं आहे 6.5. तर ही कटोरी घेताना 7 ची घेणे आणि कटोरीची उंची म्हणजे ह्या टोकापासून तर वरच्या टोकापर्यंत 4 इंच आहे, तर हे 4.5 इंच घेणे. क्रॉसपट्टीचं माप, क्रॉसपट्टी बघा इथं 1 इंच तर इथं 3 घ्यायची आणि फिटिंगच्या बाजूकडून 2 आहे तर 2.5 इंच माप घ्यायचं. आता झालं आहे आता बाहीचं माप राहिलं आहे आपलं, तर बाहीचं माप मी तुम्हाला सोयीचं करून दाखवते म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. तर बघा फ्रेंड्स, ही आहे बाई आपली. तर हे बघा असं मी बरोबर शोल्डरच्या मधोमध टेप ठेवून बाईची उंची घेतली आहे. ही वरती 1 रेष आहे म्हणजे 3.25 इंच, तर आपण याच्यामध्ये 1 इंचाला कमी वाढवू म्हणजे 4 इंचाची बाई घेऊ ही, कारण हे अस्तरचं आहे. आणि बाईचा घेर घेताना हे बघा असं माप घ्यायचं, हे 7 आहे ना बाईचं घेर, ते इंच वाढवायचं म्हणजे 8चा आपण बाईचा घेर घेणार आहोत. आणि बाईची फिटिंग याची 5 इंच, हे बघा फिटिंग करताना 5 इंच घ्यायचा आणि मार्जिन सोडताना 1.5 किंवा 2 इंच वाढवायची, म्हणजे 1.5 वाढवलं तरी चालतं, म्हणजे 6.5 अर्धा इंच मार्जिन सुटती 1.5 इंच. तर हे झालं आहे फ्रेंड्स ब्लाऊजचं माप. आणि जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा काजा बटन पट्टी पण मोजून घेणे. हे बघा याची आहे 6 इंच, तर शिवताना 6 आली पाहिजे. तर बाय फ्रेंड्स, भेटूया पुढच्या भागामध्ये.